अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात 1 डिसेंबर जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शनी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। ग्रामीण रुग्णालय पहूर आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या रेड रिबन क्लबतर्फे जागतिक एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। ग्रामीण रुग्णालयाच्या ICT कक्षाच्या समुपदेशक सोनल तायडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। एड्सची कारणे, लक्षणे, परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी माहिती सांगत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले। प्रारंभी शिक्षकांनी एड्स निर्मूलनाची शपथ घेतली। शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती VV घोंगडे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले। पोस्टर प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी याद्वारे गंभीरपणे शपथ घेतो की या देशाचा युवक या नात्याने सामान्यपणे मी स्वतःचे व देशाचे हित साधेन। कोणतीही कृती करण्यापूर्वी मी विचार व चिंतन मनन करीन। माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करून माझ्या मानसिक, शारीरिक, सामाजिक व मानसशास्त्रीय आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे हे जाणून घेण्याचे अभिवचन मी देत आहे। या वचनाशी मी एकनिष्ठ राहील आणि हेच चैतन्य माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये पसरवून सुरक्षित चिंतामुक्त आणि जागृत राहून या देशाचा जागतिक नागरिक म्हणून मी जगेन। जय हिंद। आता जागतिक एड्स दिनानिमित्त जागतिक एड्स दिन जर आज आहे तर तुम्हाला एड्स बद्दल काही माहित आहे का? HIV शब्द ऐकलाय का कोणी? ऐकलाय का नाही? पण एड्स तर HIV हा कशामुळे होतो? तर हा आजार जो आहे तो 4 कारणांमुळे होतो। एक म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध। एखाद्या व्यक्तीला जर हा आजार असला HIV, त्याच्या शरीरात जर हा विषाणू गेलेला असला आणि त्या व्यक्तीसोबत जर आपण शारीरिक संबंध केले तर तो आजार आपल्याला होतो, तो विषाणू आपल्या शरीरात जातो। दुसरं म्हणजे दूषित रक्त। एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, एखाद्याला रक्ताची गरज पडली आणि ते रक्त जर तपासलेलं नसलं आणि त्या रक्तामध्ये जर HIVचा विषाणू असला आणि ते रक्त आपल्याला दिलं गेलं तर तो आजार आपल्या शरीरात जातो, तो विषाणू जातो आणि आपल्याला तो आजार होतो। तिसरं म्हणजे दूषित इंजेक्शन। पूर्वी कसं होतं, आधी की सिरिंजने ज्या इंजेक्शन सुई आहे त्या धुवून किंवा उकळून वगैरे वापरल्या जायच्या। तेव्हा जर त्या सुईमध्ये रक्ताचा थोडासाही कण राहिला तर तो आप ते सुई ती आपल्याला वापरली गेली तर तो आपल्या शरीरात जातो। पण आता नवीनच सुई वापरली जाते सर्वांना। चौथं म्हणजे आईपासून बाळाला, गरोदर बाई आहे, तिला दिवस आहे, त्या बाईला जर तो आजार असला तर त्या बाळाला तो आजार होतो। पण आपल्याकडे असं औषध आहे की त्या बाळाला आपण ह्या आजारापासून वाचवू शकतो। नेविरॅबिन नावाचं औषध आहे, ते जर बाळाला बाळ झाला बाळाला मिळालं तर आपण त्या बाळाला ह्या आजारापासून वाचवू शकतो। म्हणून सर्व गरोदर मायांची तपासणी HIVची झालीच पाहिजे। तसंच TBचे जे TB ज्यांना आहे त्यांनाही हा HIV तपासणी केली पाहिजे त्यांची, कारण की ज्यांना HIV आहे त्यांना TB आजार होतोच। तसंच आता हा आजार कशामुळे होत नाही तर त्याची कारणं इथे दिलेली आहेत।
म्हणजे एखाद्याला एच आय व्ही आहे आणि त्या व्यक्तीसोबत आपण मैत्री केली, त्याचे कपडे वापरले, त्याला पिठी मारली, हात मिळवला त्याच्यासोबत, जेवण केलं, तर यामुळे हा आजार होत नाही. तसंच टॉयलेट वापरली एकच, म्हणजे एकच टॉयलेट आहे आपल्या घरात आणि ती त्या व्यक्तीने वापरली, आपणही वापरली, तर त्याच्याने तो आजार होत नाही. तसंच डास चावल्याने हा आजार होत नाही. आता ज्या ज्या व्यक्तींना एच आय व्ही एड्स आजार आहे, तर यांना जे आपण ते जळगावला ए आर टी सेंटर आहे, ए आर टी नावाची ट्रीटमेंट आहे, ती आपण दिली जाते. तर यामुळे काय होतं की त्या ए आर टी ट्रीटमेंटमुळे त्या त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं आयुष्यमान वाढतं, म्हणजे जास्त तो आजार त्याच्या शरीरात पसरत नाही. ज्या प्रमाणात ते जंतू त्या शरीरात आहेत त्याच प्रमाणात ते राहतात, वाढत नाही, आणि त्याची जगण्याची लाईफस्टाईल हे वाढते, म्हणजे त्या जास्त दिवस जगू शकतो तो व्यक्ती. म्हणजे आपल्याला तो आजार तो पूर्णपणे बरा होतो असं नाही आहे, तो आजार बरा होत नाही, तो शरीरात असतो, तो शरीरातच राहतो, तो आजार बरा होत नाही, परंतु माणूस जास्तीत जास्त दिवस जगू शकतो या आजारामुळे. एड्स निर्मूलन दिनानिमित्त सोनाली मॅडम यांनी आमच्या मुलांना मुलींना खूप छान असं मार्गदर्शन दिलं की एड्स हा आजार किती भयानक आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात, की तो आपल्याला आयुष्यातून उद्ध्वस्त करू शकतो, त्यापासून आपण कसं सावध राहायला पाहिजे याच्या संदर्भात त्यांनी सर्व मुलांना योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे शाळेच्या वतीने आभारी आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.